महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या वतीनं बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार भोजन योजना सुरू करण्यात आली आहे याचा सांगली जिल्ह्यातही शुभारंभ झाला आहे कामगार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ पार पडला या प्रसंगी जलसंपदा आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील सांगली महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी पुणे विभागीय अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ आणि सांगली सहाय्यक आयुक्त अनिल गुरव आणि अधिकारी आणि बांधकाम कामगार उपस्थित होते यावेळी नैसर्गिक मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना दोन लाख पेन्शनधारकांना चोवीस हजार आणि कामगारांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून साठ हजारांचा धनादेश मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले तसेच अनेक बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सुरक्षा किटपेटीचेही वाटप करण्यात आले